ऐतिहासिक शहर अशी ओळख असणाऱ्या कोल्हापुरातल्या प्रत्येक गल्ली आणि पेठेनं आपला वेगळा असा इतिहास जोपासलाय. यामधीलच एक असलेली पापाची तिकटी बाजारपेठ वर्षानुवर्षांची परंपरा राखत ही गल्ली प्रत्येक सण आणि ऋतूनुसार रंग रूप आणि साज बदलत असते. कोल्हापूरकरांच्या प्रत्येक सणात सहभागी होणारी नाविन्यपूर्ण ही तिकटी आहे. त्यामुळे कोल्हापुरात कोणत्याही सणाच्या साहित्याची खरेदी करायची असेल तर पापाची तिकटी आणि पानलाईन इथंच, असं एक समीकरणच बनलंय. तसंच पापाची तिकटी आणि पानलाईन गल्लीचं वैशिष्ट्य असं आहे, जिचं रूप प्रत्येक सणाला बदलत असतं. इथं असणारी दुकानं आणि फेरीवाले प्रत्येक ऋतू आणि सणानुसार दुकानांमध्ये साहित्य विक्रीसाठी ठेवत असतात. या तिकटी आणि गल्लीचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा सण असू दे, सर्व विक्रेते आणि फेरीवाले त्या त्या सणांच्याच साहित्याची विक्री करतात. संस्थान काळात या ठिकाणी पापा परदेशी नावाची एक व्यक्ती राहत होती. छत्रपती शाहू महाराज यांचे जवळचे मित्र असलेले पापा परदेशी यांच्या नावावरूनच या तिकटीला पापाची तिकटी असं नाव पडलं असल्याचं पापा परदेशी यांचे नातू राजाभाऊ परदेशी यांनी सांगितलं. मी राजाभाऊ परदेशी. आमच्या पापाची तिकटी इथं फार पूर्वीपासून व्यवसाय आहे. इथंच आमचं राहण्याचंही ठिकाण आहे. आणि शाहू महाराजांच्या काळापासून आमच्या आजोबांचं आणि शाहू महाराजांचं स्नेहाचे संबंध होते. त्यामुळे त्या काळामध्ये महाराजांचं आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नेहमी येणं जाणं असायचं. आणि त्यांनीच आपल्या मित्राचं पापा हे टोपण नाव ठेवलं त्या दिवशी. त्यांचं खरं नाव मोतीलाल परदेशी असं होतं, पण महाराजांनी त्यांना पापा हे टोपण नाव दिलं. आणि त्या काळापासूनच आपली इथं व्यवसाय चालू अजूनही असल्यामुळं त्या आपल्या चौकाला किंवा तिकटीला पापाची तिकटी असं नाव पडलेलं आहे. आणि सांगायचं म्हणजे दुसरी गोष्ट, तेव्हाच्या काळापासून, शाहू महाराजांच्या काळापासून आत्तापर्यंत हा व्यवसाय सतत नाही कंटिन्युअस चालू आहे. आणि त्या काळातसुद्धा वाईन शॉप आमचं आजोबांच्या काळापासून होतं आणि सध्यासुद्धा अजूनही चालू आहे. आणि त्याला कोल्हापूरच्या जनतेनं खूप पाठिंबा दिलेला आहे. त्यांना आमच्यावर, आमच्या कुटुंबावर सर्वांनी लोभ दाखवलेला आहे आणि आमचा व्यवसाय अजूनही त्याच नावाने चालू आहे हे सांगायला मला खरोखर आनंद होतो. शारदीय नवरात्रीला खजूर, फळं, सुकामेवा आणि दसऱ्याच्या इतर साहित्यानं गजबजलेली पापाची तिकटी आणि पानलाईन काही दिवसांवर आलेल्या दिवाळीमुळे दीपोत्सवाच्या साहित्यानं सजली असून आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, फराळाचं साहित्य यासह अन्य साहित्यानं तिकटीसह पानलाईन गजबजलीय. या बाजारपेठेत गेल्याशिवाय कोणत्याही सणाची खरेदीच पूर्ण होत नाही. त्यामुळे आठवडी बाजारासाठी आणि कोणत्याही सणांच्या खरेदीसाठी प्रत्येक जण या बाजारपेठेत येतच असतो.